धन्यवाद। पहिल्यांदा ओडिसी हे जे एक महाकाव्य रचणारे मेस्ट्रो विक्रमसिंग पचलोरे यांच्या वाढदिवसाचा हा जो कार्यक्रम आहे, पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो। एक पालक म्हणून मी या ठिकाणी आलो आहे। मेस्ट्रो पचलोरे यांना मी भेटलो पहिल्यांदा तेव्हा, त्यांना ओडिसी या शब्दाचा अर्थ विचारला होता। आता मी मास्तर असल्यामुळे प्रत्येकाला शब्दाचा अर्थ विचारत राहतो, कारण मला जो अर्थ माहीत होता तो एक नृत्य प्रकार ओरिसामधला, संयुक्ता पाणीग्रही, सोनल मानसिंग यासारखे फार 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 मोठ्या नर्तकांचं नृत्य आपण पाहिलं आहे, तर यांना काय अभिप्रेत आहे असं मला थोडंसं समजून घ्यायचं होतं। तेव्हा ते म्हणाले की हे होमरचं महाकाव्य, ग्रीक महाकाव्य, अतिशय जगप्रसिद्ध महाकाव्य, जगातलं पहिलं महाकाव्य। आता हे नाव एखाद्या प्रकल्पाला देणं यामागे नक्कीच एक सृजनशील असा मेंदू काम करतो आहे, जो स्वतः कवी आहे, कलावंत आहे, वक्ता आहे, नाट्य कलावंत आहे, आणि विशेषतः व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात जगाच्या पातळीवर जे काही संशोधनं झालं आहेत, जी काही संशोधन झाली आहेत, त्या सगळ्या संशोधनाशी संबंधित जगभराचा प्रवास केलेला असा हा माणूस जेव्हा ओडिसी नाव ठेवतो तेव्हा नक्कीच त्याला काहीतरी अभिप्रेत आहे। आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रामुख्याने या प्रकल्पाच्या द्वारे राबवला जातोय, तेव्हा नक्कीच काहीतरी अपेक्षित आहे असा समाज, की ज्या समाजातून लोकांना दिशा मिळेल, ज्यातून काहीतरी आकांक्षा लोकांच्या प्रज्वलित होतील आणि एक दिलासा मिळेल। आणि जेव्हा मी पाहिलं की माझ्या मुलासाठी प्रामुख्याने मी त्यांच्याकडे गेलो होतो, माझा मुलगा चांगला कराटे चॅम्पियन होता आहे आणि प्रामुख्याने चेसमधला सगळ्या क्षेत्रात तो गाजलेला एक चांगला कोच होता, पण तरी त्याला जेवढे अपेक्षित पर्सेंटेज ते मिळत नव्हते तेव्हा मला आश्चर्य वाटलं असं का झालं। कारण मी चित्रकार आहे, संगीतकार आहे, नाटककार आहे, काय 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 सगळ्या जगाला माहिती आहे, पण यातलं काहीच त्याला आवडत नव्हतं। आणि त्याने मोठं स्वप्न पाहिलं होतं पायलट होण्याचं, तर मला कळे ना हे स्वप्न तो पाहतोय, पण त्या दृष्टीने ही पूर्वतयारी आहे ती काही केली की नाही म्हणून समजून घेण्याकरता मी जेव्हा गेलो तेव्हा मला आश्चर्यच वाटलं की या माणसाकडे काय आहे मला माहीत नव्हतं। फक्त विश्वास मी ठेवला आणि मी सांगितलं की ठीक आहे, आता तुमच्या हवाले मी हा माझा मुलगा करतोय, तर त्याने एक वाक्य खूप छान वापरलं आणि ते मला असं वाटते की ह्या ओडिसीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि समाजातल्या सर्वांना दिलासा देणार आहे। ते असं म्हणाले, आप देवकी हो तो मैं यशोदा हूँ। ही देवकी आणि यशोदा ही आईची दोन रूपं, एकीने जन्म दिला तर दुसऱ्यांनी मोठं केलं। एक कृष्ण कन्हैया त्यांच्या डोक्यात आहे, अनेकांच्या मनात तो आहे। या ठिकाणी जेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही देवकी म्हणून बाजूला व्हा, आता माझी जबाबदारी सुरू झालेली आहे, आणि 40 दिवस माझा मुलगा जेव्हा या संस्थेत काम करत होता, सतत धावपळ धावपळ त्याची सुरू होती, कारण त्याच्या आधी त्याला असं वाटत नव्हतं काही धावपळ करावी म्हणून, पण ही धावपळ त्यांनी यासाठी केली की त्याला स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यायचं होतं। आणि त्या जिद्दीने तो त्या ठिकाणी राहिला, घर सोडून त्या संस्थेत राहायला गेला आणि सगळ्या प्रकारची कामं तो करत होता, झाडलोड करत होता, काय काय करत होता, बाहेरचा डबा खात होता, कधी आयुष्यात त्यांनी खाल्ला नसेल पहिल्यांदा। आणि मग 40 दिवसानंतर जेव्हा त्यात मोठं परिवर्तन मी पाहिलं, तो घरी आला, तो हसायला लागला होता, खळखळून हसायला लागला होता। खरं म्हटलं म्हणजे खळखळून हसण्याकरता मी कुटुंबामध्ये आणि इतर मित्रांमध्ये बदनाम झालो होतो, खूप हसायचं, पण माझा मुलगा हसतच नव्हता, लोकांना आश्चर्य वाटत असे ही विसंगती का, तर काहीतरी असं फूल उमलायचं राहिलं होतं, कळी कुठेतरी थांबली होती, आणि ती उमलण्याचं काम हे मेस्ट्रो विक्रमसिंग पचलोरे यांनी केलं। त्यांनी कसं केलं, याचं तंत्र काय होतं, त्याचं विज्ञान काय होतं, हे काही मी सांगू शकत नाही आणि मला अजूनही ते पुरेसं आकलन झालेलं नाही, पण मी प्रयत्न करतो आहे। मी त्यांना पहिल्यांदाच म्हटलं होतं, हा जो बदल झाला हा मला समजून घ्यायचा आहे, मी माझ्यापर्यंत तो समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण मला काही गोष्टी अशा खटकत होत्या त्यांच्या सगळ्या ह्या प्रक्रियेमधल्या, जसं मला पाया पडणं बिलकुल आवडत नाही, माझ्या विद्यार्थ्यांनी पाया पडणं मला आवडत नाही, माझ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे जे असतील इथे, माझ्या बायकोला सुद्धा मी अनेकदा विरोध केला, तिने कधी पाया माझ्या पडण्याचा हिंमत केली नाही, पण इथे पाया पडणं हा प्रमुख संस्कार, पहिला संस्कार, तर मला खूप त्रास झाला, ताण पडला। पण तीच मुलं जेव्हा मला बाहेर भेटतात आणि पाया पडतात तेव्हा मला अगदी गदगदून येतं की ही काय ताकद आहे त्यांच्या चेहऱ्यामध्ये, जो आत्मविश्वास आहे, जे प्रेम आहे। आणि फेथ अँड लव हे दोन शब्द, विश्वास ठेवा आणि प्रेम करा,
आणि त्यातून सर्व काही निर्माण होऊ शकतं. ह्या दोन शब्दामधली जादू आहे ती मी या पोरांच्या वागण्यातून पाहिली. मुलं मुली एकत्र नाचतात गातात. आता ह्यातले कोणीच काही तज्ज्ञ नाही आहेत. गाणारे जे आपण ज्यांची गाणी ऐकली ते काही गाणारे लोक नाही आहेत. ते नाचणारे आपण ऐकले पाहिले ते नाचणारे नाही आहेत. हे कोणी डॉक्टर असतील, कोणी इंजिनियर आहे, कोणी एम बी ए झालेले आहे, कोणी कॉम्प्युटर सायन्समधले तज्ज्ञ आहेत. सगळ्या क्षेत्रात ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात मुलुखगिरी केली आहे अशी ही विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आली आहेत. ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन नाही आहे. हे प्रस्तुतीकरण यासाठी आहे की आपण काहीही करू शकतो, जगात जे जे चांगलं असेल ते करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करण्याकरता या विद्यार्थ्यांनी हे प्रस्तुतीकरण केलं. आणि आपण हे पाहिलं, मी सुद्धा पहिल्यांदा पाहिलं म्हणून मी थोडंसं प्रभावित झालो या सगळ्या गोष्टीने. पण व्यक्तिमत्वातला जो बदल आहे, आमूलाग्र बदल, हा बदल करून देणारं असं एक गुरुकुल या ठिकाणी आहे अमरावती शहरामध्ये. गुरुकुल ही संकल्पना अतिशय पवित्र अशी संकल्पना आहे. आणि या संकल्पनेत गुरुला वडील मानणं, गुरुला देव मानणं हे सगळं अभिप्रेत आहे. आणि हे मानण्यातून त्या विद्यार्थ्यामध्ये जे परिवर्तन होतं ते अतिशय टोकाचं परिवर्तन आहे. ज्या मुलांनी कधी शेणाला हात लावला नाही, त्याला घृणा वाटते, त्याला सडा घालायला लावणं, स्वयंपाक कधी केला नाही तर स्वयंपाक करायला लावणं. काल माझ्या मुलांनी डिश डेकोरेशन केलं तरी त्यांनी घरात किचनमध्ये ढुंकून पाहिलं नाही. म्हणजे जे जे तुम्हाला करता येऊ शकतं हे तुमच्या मनात हा स्फुल्लिंग आहे, त्यावर फुंकर घातली तर मात्र त्यातून तेज निर्माण होऊ शकतं असा एक आत्मविश्वास या संघटनेने, या संस्थेने, मी संस्था यासाठी म्हणतोय की व्यवस्था आहे अशी व्यवस्था की अवतीभोवतीच्या व्यवस्थेतून निराश झालेले आपण सर्व लोक, हे वाईट आहे, ते वाईट आहे, ते वाईट आहे, आता काही शिल्लक राहिलेलं नाही, संस्कार राहिलेले नाही, संस्कृती राहिलेली नाही अशी तक्रार करणारे लोक आहेत, त्यांच्याकरता एक उत्तर आहे. असं उत्तर आहे की ज्यामध्ये तुम्हाला आपली प्राचीन संस्कृती भारतातली परत या ठिकाणी पाहायला मिळेल. गुरु शिष्य संबंध कसे ताजे असतात, किती पवित्र असतात, मुलं मुली एकत्र बसतात तेव्हा किती खुलेपणाने वागतात, ज्या थिल्लरपणा नसतो, मोकळेपणा असतो, हा खुलेपणा या ठिकाणी आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि मला खूप आनंद झाला की अशा प्रकारचा हा आनंद सगळ्यांना मिळो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना अशा गुरुचा लाभ मिळो. त्यांचे जे वडील आहेत सुरजसिंग पचलोरे, त्यांचं भाषण मला परवा ऐकायला मिळालं आणि मला एक असं प्रचंड आनंद झाला की इतकी मोठी दुःख कोसळत असतानाही हा माणूस हसतो आहे. म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव विक्रम आहे. तर विक्रम एकच तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये पाहिला, कथांमध्ये पाहिला आणि त्याच्या मानगुडीवर बसलेला वेताळसुद्धा पाहिलाय. तर इतके सगळे विद्यार्थी म्हणजे वेताळच आहेत. त्यांच्या घरात त्यांनी काय काय केलं असेल त्यांच्या पालकांना माहिती आहे. त्यांच्यात काय काय क्षमता आहे, त्या क्षमता जोखणं आणि त्या क्षमतांचा विकास करणं हे अतिशय कठीण काम अशा काळात हा माणूस करतो आहे की जेव्हा सगळीकडे नन्नाचा पाढा वाचला जातो आहे. होणारच नाहीच असं म्हणणारे लोक आहेत, असं शक्यच नाही. तिथे शक्य आहे, यू कॅन, तुम्ही करू शकता अशा प्रकारचा आत्मविश्वास यामध्ये निर्माण या लोकांनी केला. मुलगा चुकला की आपण डाटतो किंवा त्याला पनिशमेंट करतो. मी शिक्षक आहे, अवॉर्ड अँड पनिशमेंट ह्या दोन गोष्टी शिक्षण शास्त्राने मान्य केल्या. पण या ठिकाणी पनिशमेंट हा शब्दच नाही, प्रमोशन शब्द आहे. चुका केल्या तर तुम्ही वाईट वाटण्याचं कारण नाही, त्याची भरपाई करण्याकरता तुम्हाला काहीतरी पर्यायी चांगलं काम करावं लागेल. तुम्ही 2 मिनिट जरी की 10 मिनिट 5 मिनिट चुकले वेळेपर्यंत यायला तर तुम्हाला मग 10 किंवा 20 किंवा 100 किंवा 500 शब्द लिहावे लागतात, त्याचे अर्थ लिहावे लागतात. अशा प्रकारची शिक्षा आहे ती, पण त्याला शिक्षा म्हणत नाही, त्याला प्रमोशन म्हटलंय. अशा तऱ्हेचे पर्यायी शब्द किंवा शब्दांचे अर्थ आणि वागण्यातल्या सगळ्या आपल्या सवयी बदलण्याचं असं एक तंत्र ओडिसीने विकसित केलं आहे. हे जगभर पसरो आणि सगळ्यांना लाभ हो एवढी शुभेच्छा करतो. आणि पुन्हा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं, हे महाकाव्य समाजासाठी लिहिण्याचं धारिष्ट ज्यांनी केलं किंवा एक स्वप्न या ठिकाणी साकार केलं, अशा मेष्टो विक्रमसिंग पचलोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.